सामान उधारी देणार नाही असे सांगितल्याने दुकानदाराला शिवीगाळ. दुकानदाराने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर दुकानदाराच्या भावावर चाकूने हल्ला. सामान उधारी देणार नाही, पैसे दे असे सांगणाऱ्या दुकानदाराला तरुणाने मारहाण केली आहे. याबाबत दुकानदाराने पोलीस ठाण्यात तक्रार केली असता या तरुणाने पुन्हा दुकानदाराला शिवीगाळ केली. याच दरम्यान मध्यस्थी करण्यास आलेल्या दुकानदाराच्या भावावर या तरुणाने चाकूने हल्ला केलाय. या प्रकरणी हल्ला करणाऱ्या राकेश पवार या तरुणाविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पंकज विजय गुप्ता वय 34 वर्ष बंदाजी केलं, याला आरोपी नावे राकेश गणेश पवार. त्याचे उधारीचे पैसे दिले नाही या मुद्द्यावरून त्याला राग दिला. राग आल्यानंतर त्याला लोकल धारदार कटरने मारहाण केली. त्यावेळी त्याला दुखापत झाली आहे, गंभीर दुखापत आहे. 326 कलमाक्रमाने आपण त्याचा गुन्हा दाखल केला आहे. PSI गाडवे, APR राठोड आणि APR रुपये पण डिटेक्शनचे त्याचा तपास करत आहेत. आणि तपासामध्ये जास्तीत जास्त साक्षीदार विटनेसेस घेऊन आणि आरोपीला अटक करून पुरावा दाखल पुरावा करून पुण्याची निर्मिती आम्ही करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये स्ट्रॉंग चार्जशीट पाठवणार आहे. जेणेकरून त्याला पुढे प्रॉसिक्यूट करून न्यायालयातून त्याला दोषसिद्धी झाली पाहिजे.